नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामीकृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण म्हणतो ना की जग ही रंगभूमी आहे आणि रंगभूमी या विषयावर प्रत्येक मराठी माणसाचं प्रेम आहे. आणि त्यातही एकांकिका म्हटल्या ती सर्वांचा सॉफ्ट कॉर्नर, हळवा कोपरा. आणि ज्यावेळेला त्या एकांकिकेचा दीर्घांक होतो तेव्हा त्याची मजा काही औरच असते. आता ही सगळी प्रस्तावना करण्याचं कारण असं, रुईया महाविद्यालयाचा सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक जो रुईया महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, राजरत्न भोजने, तो आज आपल्यासोबत आहे. आणि एक नवीन दीर्घांक अरेला कारे, मुळात अरेला कारे ही एकांकिका होती, आता नवीन दीर्घांक त्याच शीर्षकाचा राजरत्न भोजने लिखित दिग्दर्शित आपल्यासमोर येतो आहे 25 तारखेला. तेव्हा त्याबद्दल त्याच्याकडनं जाणून घेऊया. राजरत्न, सर्वप्रथम अभिनंदन की एकांकिकेचा दीर्घांक आमच्यासमोर येतो आहे. पण मुळात एकांकिकेचा दीर्घांक करावा ही कल्पना कधी मनात आली, काय होतं तेव्हा नेमकं मनात? म्हणजे खरं तर या नाटकाबद्दल, नाटकाच्या बाबतीत झालं असं होतं, अरेला कारे हे जे नाटक आहे हे मी जेव्हा लिहिलं होतं, जेव्हा दीड वर्षभरापूर्वी जेव्हा हे नाटक मला सुचलं आणि ते मी लिहिलं होतं, तेव्हाच ते लिहिलं, तेव्हाच ते मोठं झालं होतं, म्हणजे त्याचा तो दीर्घांक झाला होता. आणि मग ते INTs वगैरे या सगळ्या स्पर्धांसाठी, एकांकिका स्पर्धांसाठी जेव्हा करण्याचा विचार केला गेला, तेव्हा मग त्याचं एकांकिका स्वरूप करण्यात आलं. त्यामुळे ते आधीच खरं तर तो तेवढा दीर्घांक तेवढा मोठा होता. आणि मग म्हणून आता एकांकिका स्पर्धा रुईया महाविद्यालयातनं केलेलं सगळं ते झालं. आणि आता त्यानंतर मग वर्षभराने पुन्हा आता हे नाटक करायला घेऊ असा विचार केला, त्यामुळे दीर्घांक लिहून तसा रेडी होता. म्हणून मग सगळी जुळवाजुळव सुरू झाली आणि मग करायला घेतलं. कलाकारांची जी निवड केलीस, महाविद्यालयातली ऊर्जा आत्ता आम्ही रंगीत तालमीला इथे बघितली, ती निवड कशी केलीस नेमकी? कलाकारांची निवड म्हणजे खरं तर नाटकामध्ये काही पात्र आहेत, म्हणजे जसं अधिकारी आहे, पिऊन आहे, एक बिल्डर आहे, एक मुलगी आहे, तसं एक पाडा पण आहे. सो असं आहे की हे कॅरेक्टर्स सगळे जसे आहेत तसं पाडा पण एक कॅरेक्टर आहे. आणि या सगळ्यांमध्ये निवड करताना, अधिकाऱ्यांची जो अधिकारी आहे, पात्रांची निवड करताना तो जो अधिकारी आहे, तो कॅरेक्टर जे आहे ते पूर्ण वेळ स्टेजवर असतं आणि पूर्ण सगळ्या, म्हणजे पहिला सीन सोडलं तर पूर्ण सगळ्या सीन्समध्ये त्याच्यासोबत सगळ्यांचं इंटरॅक्शन आणि त्याच्यासोबत सगळे सीन घडतात. त्यामुळे महत्त्वाचं मुख्य जे पूर्ण एवढा वेळ पूर्ण नाटक पेलवू शकेल असा आर्टिस्ट शोधत असताना, मग शोधता शोधताच मग शेवटी रोहनचा विषय आला, रोहन गुजरचं नाव आले आणि मग त्याची त्या कॅरेक्टरसाठी आमचं बोलणं झालं. मी बोललो त्याच्याशी आणि मग ठरलं करूयात म्हणून मग केलं. सिमरनला पण मुलीच्या कॅरेक्टरसाठी विचारलं, तिच्यासोबत पण सगळं जुळवाजुळव करून सगळं झालं, बाकी कॅरेक्टर्स पण झाले. आणि मग आता पाड्याचं कॅरेक्टर करताना असं होतं की अनेक कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे त्यातही कसं की सगळेच जण बोलतात नाही बोलतात असं पण आहे, तर त्यामुळे वाक्य हवी तरच येतो आणि वाक्य असतील. या सगळ्या चॅलेंजेसमधनं पुढे जाऊन मी एवढ्या मुलांना, काही जी काही मुलं आमचे आहेत 20-25 मुलं जी आहेत, त्या सगळ्या एवढ्या मुलांना जमवून जुळवून तो पाडा अख्खा उभा केलेला गेलेला आहे. नेमका विषय जो आहे तो सुद्धा प्रेक्षकांना सांग. नेमका विषय म्हणजे अगदी थोडाच विषय सांगेन इथे नाही सांगणार मी. विषय फक्त एवढाच आहे की एक आदिवासी पाडा आहे, ज्या आदिवासी पाड्याच्या मागे जे कोणी लागलेलं आहे त्या सगळ्या मागे लागलेल्या लोकांच्या जीवावर एक भूत उठलं आहे. म्हणजे तो पाडा जो कोणी पाडायला उठवायला जाईल, तिथली झाडं पाडायला जाईल, त्या माणसाला, त्या व्यक्तीला ते भूत, जे ते भूत मारून टाकतं. आता ते भूत नेमकं कोण आहे, कसं आहे, ते येतं कसं, त्याचं काय होतं, मग त्याला चॅलेंजेस काय आहेत, कोण त्या नाटकामध्ये येतं आणि कोण येऊन जातं, ही गोष्ट कोणामुळे कशी सुरू होते, कशी संपते, हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज 25 तारखेला नाटकाला या. ते तर आपण सांगूच या आपल्या प्रेक्षकांना. पण एक अजून महत्त्वाचा प्रश्न की जेव्हा आपण चांगली कलाकृती लोकांसमोर आणतो तेव्हा निर्मात्याचं पाठबळ आणि जो प्रस्तुत करता असतो त्याचं पाठबळही महत्त्वाचं असतं, त्यामुळे त्या नावांचा उल्लेख हवाच जो तुझ्याकडनं येऊ दे. येस म्हणालो तसं की जेव्हा दीर्घांक करायचं ठरलं आणि हे सगळी जुळवाजुळव आता करायला लागणार आहे, म्हणजे आता आर्टिस्टचं म्हणालो कास्टिंगचं जसं, तर त्याच्या आधीपासून मुळात आता हे नाटक करायचं म्हणजे तिथे निर्माता लागणार, पाठीशी उभा राहणारा, त्यात एवढं मोठं, एवढ्या लोकांचं आणि एवढं हेवी नाटक करायचं म्हणजे ते असं चला करायला घेऊ मग पुढे बघू असं काहीच करून चालणार नव्हतं. आणि आत्ता ह्या दीर्घांकाची प्रोसेस खरं तर नेमकी सुरू झाली जेव्हा, तेव्हा नाटक आत्ता हे मी करणार आहे आणि आत्ता मला करायचं असं ठरलं नव्हतं. पण एका ठिकाणी चर्चा करता करता, मग थोडंसं गप्पा मारता मारता, असं करता करता मी माझं हे नाटक
काही 2-4 लोकांमध्ये मी बोलून दाखवली, गोष्ट सांगून दाखवली त्यांना. तर मग वरुण सुक्रास तेव्हा उपस्थित होते आणि तिथे आमच्या सगळ्यांचंच बोलणं सुरू होतं. त्यांनी गोष्ट ऐकली आणि ते म्हणाले की अच्छा गोष्ट अशी आहे का, बरं चांगली आहे रे गोष्ट, काय करणार आहेस याचं? म्हटलं काय नाही, मला नाटक करायचं आहे. म्हटलं अच्छा, मग कसं करणार, कोण करणार? म्हटलं की तेच आता कोण निर्माता नाटक करायला हे रेडी होईल ते माझं सुरू आहे बघणं. आणि त्यांचं पुढचं वाक्य हे होतं की ठीक आहे, तू कोणाला विचारू नकोस, आता आपण करूया ते नाटक. काय बात आहे. आणि मग असं वरुण सुखराज जे ते असे निर्माता म्हणून उभे राहिले आणि तिथून मग पुढे नाटकाचं सगळं सुरू झालं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रस्तुत करता महेश वामन मांजरेकर सादर करीत आहे असं एक अनाउन्समेंटमध्ये पोस्टरवर वगैरे सगळीकडे नाव आहे. तेही एक फार मोठं दडपण होतं. तेही अशी एक घडता घडता झालेली गोष्ट अशी आहे की मांजरेकरांशी म्हणजे सूरज आणि कल्पेश राज या सगळ्यांबरोबर आमचं सगळं बोलणं सुरू असताना आमचं असं डोक्यात आलं की आपण मी विचारूयात का मांजरेकरांना, सांगूयात की असं असं नाटक करतोय म्हणून. मग गेलो त्यांना आणि सांगितलं की सर असं असं नाटक करतोय. त्यांनी पुन्हा त्यांनी गोष्ट ऐकली, नाटक ऐकलं आणि झालं की अच्छा वा चांगलं आहे, बरं मग काय करायचं, काय करणार, काय नाही प्रोड्युसर आहे, आर्टिस्ट आहेत, रिहर्सल सुरू आहे. अच्छा बरं, मग तर तुम्ही प्रेझेंट कराल का? हो चालेल, मस्त नाटक आहे, करूयात आपण. म्हटलं की सर नक्की बघा तुम्ही पहिल्यांदा प्रायोगिक रंगभूमीवर वगैरे. अरे मला आवडेल करायला प्रायोगिक, आपण करू, मी पण करायचं. असं मग ते सगळं होता होता मग त्यांनी म्हणजे त्यांनी जे 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 कोणी आले आहेत नाटकासाठी त्या सगळ्यांनी असा पटकन होकार दिला म्हणून मग नाटक होऊ शकलं. खरं तर म्हणजे आपण म्हणतो ना की चांगली कलाकृती असेल आणि इच्छा असेल, स्वप्न असेल आणि जर सकारात्मक विचाराने आपण सामोरं गेलो तर नक्कीच आपल्याला माणसं जोडली जातात, जशी महत्त्वाची माणसं या नाटकाशी जोडली गेली. स्वामी कृपा क्रिएशनचा सुद्धा या चॅनलचा आमच्या तुमच्या नाटकाला पाठिंबा असेल. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया की 25 डिसेंबरला रात्री 8 वाजता हे नाटक बघायला नक्की या. स्थळ यशवंत नाट्यगृह माटुंगा येथे. 25 तारखेला 25 डिसेंबरला खरं तर ख्रिसमस आहे, सुट्टीचा दिवस आहे, पण यावेळेचा ख्रिसमस मला वाटतं की आपण थोडा भूताभितांबरोबर साजरा करूयात, त्यामुळे 8:30 वाजता नक्की या 25 तारखेला यशवंत नाट्यगृह माटुंगा. धन्यवाद आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.